जय गजानन। मी स्नेहल उरणकर, सियाटेलहून। या जगात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कठीण प्रसंगातून प्रवास करीत असते। कधीकधी आपले मन भय आणि चिंता यांनी ग्रासले जाते, पण गजानन महाराजांच्यासारखे सद्गुरू जर आपल्याला लाभले तर ते आपल्याला ह्या कठीण प्रसंगातून अगदी अलगद उचलून बाहेर काढतात। महाराजांसारखा पाठीराखा जर आपल्या पाठीशी असेल तर तेच आपल्याला अशा दुर्धर प्रसंगांना तोंड द्यायला बळ देतात। मनामध्ये सकारात्मक भाव आणि भक्ती असेल तर अशक्य तेही कसं स्वामी शक्य करून दाखवतात, याचेच उदाहरण म्हणजे आजचा आपला हा पुढचा अनुभव। श्री गजानन विजय ग्रंथात 20व्या अध्यायात असे नमूद केले आहे की रामचंद्र पाटलांची कन्या म्हणजे चंद्रभागा हिच्या प्रसूतीनंतर जो काही दुर्धर प्रसंग उद्भवला त्यातून गजानन महाराजांनी तिला बाहेर कसं काढलं हे आपण सगळे जाणतोच। असाच एक अनुभव आपल्या सांगलीच्या गजानन भक्त सौ अर्चना कुलकर्णी यांच्यावर आला असता आपल्या माऊलीने कशी अप्रत्यक्षपणे मदत पाठवली आणि त्यांना या प्रसंगातून बाहेर काढलं हे आपण त्यांच्याच तोंडून चला पुढे पाहूया आणि ऐकूया। नमस्कार। गणगण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मी सौ अर्चना अरुण कुलकर्णी, आम्ही सांगलीमध्ये असतो। गजानन महाराजांचे जे काही मला अनुभव आलेले आहेत त्यापैकी बरेच अनुभव मी आपल्या सगळ्यांशी शेअर केलेले आहे। तर हा आज मी सगळ्या आपल्याला जो अनुभव सांगणार आहे आपल्या सगळ्यांना, तर तो आत्ता मला अगदी अलीकडे अलीकडे आलेला आहे। तर माझा मुलगा चिरंजीव अभिषेक अमेरिकेमध्ये सिएटलला असतो आणि माझी सून तिची आत्ता 2 जूनला डिलिव्हरी झालेली आहे। तर ते दोघेही गजानन महाराजांचे भक्त आहेत। सिएटलला गजानन महाराजांचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये ही सगळी मुलं इकडून जी इंडियामधून गेलेली आहेत जॉबसाठी ती सगळी मुलं तिथं दर रविवारी एकत्र जमतात गजानन महाराजांच्या मंदिरात। महाराजांची आरती होते आणि महाराजांचा प्रसाद होतो। सगळी मुलं अगदी आनंदानं आणि हिरिरीनं भाग घेऊन महाराजांचे सगळे उत्सव वगैरे पण तिथे साजरे करत असतात। माझ्या सुनेला जूनमधली डेट दिली होती आणि तिच्या डिलिव्हरीसाठी आम्ही साधारणपणे मी आणि माझे मिस्टर किंवा माझ्या माझी सून नेहा तिचे आई बाबा ह्या चौघांपैकी कोणतरी दोघं असं आम्ही जाणार होतो। आणि साधारणपणे एप्रिलच्या एंडला वगैरे माझा मुलगा फ्लाईट बुक करणार होता, पण मध्यंतरी आपण सगळे जाणताच की कोविडचा जो प्रकोप सुरू झाला की त्यामुळे सगळ्या फ्लाईट्स वगैरे कॅन्सल झाल्या आणि जाणं आमचं कोणाचंही तिकडं अगदी मुश्किल झालं। म्हणजे मनात इच्छा असूनही आम्हाला काही करता येईना झालं आणि काळजी तर इतकी लागली की आता ते दोघेच तिथं आणि काय करणार कसं करणार, कारण हिचे तर अगदी दिवस भरत आले होते पण तिला शेवटपर्यंत कुणाची मदत नाही। सगळं तिला शेवटपर्यंत तरी काम करायला लागायचंच, पण आता डिलिव्हरी झाली तर काय करायचं। आणि मग शेवटी आम्हाला आमचे तर आता कोण, तर गजानन महाराज। की गजानन महाराजांच्याशिवाय आम्हाला कोणच नाही। गजानन महाराज माझे गुरु, माझी माऊली, आजपर्यंत माझ्या प्रत्येक हाकेला महाराज अगदी धावून आलेले आहेत। त्यामुळे मी महाराजांचाच धावा सुरू केला। महाराजांना म्हटलं, महाराज मी बऱ्याच वेळा असा अनुभव ऐकलेले आहेत की तुम्ही अगदी, मी ओशन ऑफ मर्सी या एका पुस्तकामध्ये मी वाचलंय पण की महाराज एका मुलीच्या डिलिव्हरीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्यक्ष गेले होते। तर मी पण महाराजांसारखा धावा चालू केला की महाराज आता आमच्या दोन्ही मुलांना तिथं कोणी नाही आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष तिथं गेलं पाहिजे, त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे, तुम्हीच त्यांची आता आई, तुम्हीच त्यांचे वडील, आणि आता तुमच्याशिवाय आम्हाला कुणी नाही, बघा महाराज तुम्ही काहीतरी करा, असं माझं आपलं सारखं येणं चालू झालं। आणि मग आमच्या सगळ्या पाहुण्यांचे किंवा माझ्या मैत्रिणींचे वगैरे फोन यायला लागले की अगं नेहाची डिलिव्हरी जवळ आली आहे ना आणि आता काय गं कसं करणार वगैरे। आणि त्यावेळी माझ्या मनात ना अगदी जायला लागलं की कशाला काळजी करायची, आहेत की महाराज बरोबर आहेत, महाराज तिथं बघून घेतील ते वगैरे, असं सारखं माझ्या तोंडातून यायला लागलं। आणि महाराजांना मी पण जशी जशी डिलिव्हरी जवळ यायला लागली तसं मी महाराजांना म्हणायला लागले की महाराज तुम्ही नेहमी काही ना काहीतरी संकेत देता, काहीतरी देता, पण या केवळ अगदीच तुम्ही कसे काय गप्प हो महाराज, आणि काही सुद्धा मला सांगत नाही की तुम्ही अमेरिकेला गेलाय की नाही, की तुम्ही अजून इथंच आहे, असं माझं आपलं सारखं चालू झालं। आणि त्याच दरम्यान माझ्या मुलानं मला एक अनुभव पाठवला की तो जो सिएटलच्या मंदिरामध्ये आला होता, सिएटलमध्ये माझ्या मुलाचा मित्र आहे रोहन मेहता म्हणून,
तर तो आरतीला जात होता. बाकी हे COVID-19 मुळे गर्दी करून जी आरती होत होती पूर्वी, बरेच लोक जमून ती बंद झाली होती. पण रोहन आणि ठराविक एक दोन मुलं जात असतील मला वाटतं. आणि त्यावेळी सियाटल मधून एक मॅडम आल्या होत्या, की त्यांना अंतर्मनातून असं वाटत होतं की आपण आज आरतीला जावं म्हणून. आणि त्यांनी त्या रोहनला सांगितलं की मी आज आरतीसाठी येणार आहे, आणि मला सारखं असं वाटतंय की महाराज मला बोलवत आहेत आणि मला मंदिरात आलं पाहिजे. आणि त्या मॅडम तर मंदिरात आल्या होत्या. आणि हा अनुभव स्वतः माझ्या मुलानं, म्हणजे त्याच्या मित्रानं त्याला सांगितला होता, आणि त्यानं मला पाठवला होता की असं असं आरती चालू झाली. आणि त्या मॅडम एकदम खूप रडायला लागल्या. आणि मग त्या रोहननी त्यांना विचारलं की मॅडम तुम काय झालं वगैरे, किंवा त्या मॅडमनीच स्वतःहून सांगितलं की मला प्रत्यक्ष सगुण रूपात महाराज तिथं आरती करताना दिसले बसलेले वगैरे म्हणून. अर्थात त्या माऊलीना माझा नमस्कार आहे, कारण त्या भरपूरच पुण्यवान आहेत. कारण प्रत्यक्ष सगुण रूपात महाराज दिसणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण मला त्यातनं इतका आनंद झाला की महाराजांनी त्या अनुभवातून मला पण एक संकेत दिला होता की बघ, तू म्हणतीयस ना की तुम्ही अमेरिकेला गेलाय काय नाही, तर बघ मी तुला सांगितलंय की मी आज अमेरिकेत आलोय प्रत्यक्ष, आणि तू काय काळजी करू नको, मी तुझ्या सुनेची अगदी छान काळजी घेईन म्हणून. सकाळी उठल्या उठल्या मी माझ्या सुनेला नेहाला सांगितलं, नेहा बेटा म्हटलं तू काही काळजी करू नकोस, महाराज तिथं आलेले आहेत, आणि काल तुमच्या तिथं अनुभव आला आणि महाराज दिसले ना, तर खरंच महाराज तिकडे आलेत तुझ्या डिलिव्हरीसाठी, आणि तू काही काळजी करू नकोस म्हणून. आणि तशाप्रमाणे नेहाची डिलिव्हरी झाली, आणि महाराजांनी की आम्हाला मदत अप्रत्यक्षरित्या केली, म्हणजे जिथं महाराज प्रत्यक्ष करताना आपल्याला दिसणार नाहीत, पण त्यांनी बऱ्याच लोकांच्याकडून हे सगळं आमच्यासाठी मदतीचं काम करून घेतलं. नेहाची एक मैत्रीण आणि अभिषेकचा मित्र, म्हणजे ते दोघं नवरा बायको आहेत, तर ते नेहाच्या घरी आज डिलिव्हरी होऊन साधारणपणे 1 महिना आणि 1 दिवस झालाय. पण ते 1 महिना जवळजवळ त्यांच्या घरामध्ये डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीपासून येऊन थांबलेत. आणि अगदी आई करणार नाही इतकं ती मुलगी सायली कुलकर्णी म्हणून आहे, सायली कुलकर्णी पाठक, तर ती आणि तिचा नवरा आमच्या सुनेसाठी आणि माझ्या मुलासाठी आणि माझ्या नातीसाठी करतायत. ही सगळी महाराजांचीच खरंच तर कृपा आहे. नंतर तिच्या आणखीन अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत की तिने त्या सगळ्यांनी मिळून तिला अगदी, म्हणजे मी इथं डिलिव्हरी जाऊन तिथं प्रत्यक्ष केली असती किंवा माझ्या सुनेची आई गेली असती, तरी ती त्यांना सुद्धा जे जमलं नसतं ते सगळं त्या मुलीने अक्षरशः तिला मदत केली. अगदी डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, बाळंतिणीची सुपारी, सगळं सगळं तिच्या माझ्या सुनेपर्यंत पोचलं. कुणी ती कपडे शिवून दिले, दुपटी शिवून दिली, आणि महाराजांनी सगळी सगळी सोय केली आणि आम्हाला दाखवून दिलं की तुम्ही मुळीच घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि ह्या गोष्टीला झाले साधारणपणे 3 आठवडे झाले, आणि परत मला एक स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये अशी एक नदी दिसली मला, अशी मोठीच्या मोठी. त्या नदीचे 2 किनारे होते, आणि एका किनाऱ्यावर मी आणि माझे मिस्टर थांबलो होतो, आणि दुसऱ्या किनाऱ्यावरून महाराज आले प्रत्यक्ष तिकडून. आणि असे वरून असे कमरेपर्यंत असे उघडेच होते, आणि धोतर नेसलं होतं ते, आणि ते धोतर त्यांनी असं गुडघ्यापर्यंत वर घेतलेलं होतं आणि खोवलं होतं. आणि महाराज आले असे, ते बोलले वगैरे काही नाहीत, आणि मी म्हटलं, मी ओळखलं, मी म्हटलं गजानन महाराज आले बघा म्हणून. आणि महाराजांनी अशी एक फळी टाकली नदीमध्ये, आणि त्या फळीवरती ते अशी उडी मारली त्यांनी, आणि त्या एका किनाऱ्यावरनं ते दुसऱ्या किनाऱ्यावर, म्हणजे आम्ही ज्या बाजूला थांबलो होतो ते असे यायला लागले आमच्याकडं. आणि जणू काही त्यांनी मला दाखवून दिलं की बघ, मी त्या किनाऱ्याला, म्हणजे अमेरिकेला गेलो होतो, आता तुझं सगळं काम झालंय, तुझ्या सुनेची डिलिव्हरी झालीय, सगळं त्यांची घडी बसली आहे आता, आणि मी परत यायला लागलोय. अशी माझी माऊली दयाळू आहे, आणि तिने सगळी सगळी माझ्या मुलाला, माझ्या सुनेला मदत केली, सगळी त्यांची घडी व्यवस्थित बसवली. जय गजानन.